राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं विश्वासघाताची आणि फसवणुकीची परंपरा पेट्रोल डिझेलच्या दरासंदर्भातही सुरू ठेवत जनतेच्या डोळ्यात धुळफक्क खिली आहे असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केला आहे आज मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या मूल्यवर्धित करात कपात केल्याचं जाहीर केलं मात्र त्याचा अधिकृत शासन निर्णय अद्याप सरकारनं काढलेला नाही असं म्हणाले केंद्रानं दोनदा मिळून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एकवीस रुपयांची कपात केली मात्र महाराष्ट्र सरकारनं कपात केल्याचं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र तशी कोणतीही कपात करण्यात आलेली नाही असं उपाध्याय यांनी सांगितलं राज्य सरकारनं मद्याप्रमाणेच पेट्रोल डिझेलवरील करातही पन्नास टक्के कपात करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली